विद्यापीठातील पर्यटन विभाग आणि महानगरपालिका यांच्या समन्वयाभावी शहरातील रेल्वे स्थानक परिसरात उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्रात कार्यरत कर्मचारी 5 महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातील पर्यटन वाढीसाठी महानगरपालिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यटन विभागाअंतर्गत शहरातील रेल्वे स्थानक परिसरात जुन्या जून महिन्यापासून कार्यरत पर्यटन माहिती केंद्राचं उद्घाटन 20 जून रोजी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. शहर परिसरातील पर्यटन वाढीसाठी महापालिकेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या पर्यटन माहिती केंद्राचं दैनंदिन कामकाज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत चालतं. 2 शिफ्टमध्ये पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी 6 कर्मचारी पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती पुरवण्याचं काम करून पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र विद्यापीठातील महापालिकेच्या पर्यटन माहिती केंद्रातील 6 कर्मचाऱ्यांचे जून महिन्यापासूनचे मासिक वेतन थकले आहे. यासंबंधी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्यानं पर्यटन केंद्रातील कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. याबाबत मनपा प्रशासनाकडे विचारणा केली असता जबाबदारी झटकण्याचं काम अधिकारी करत असल्याचं दिसून आलं.